माझी जन्मठेप भाग एकोणऐंशी हा भाग कई लीलावती तुकाराम कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अंकुश कुलकर्णी इंदिरानगर नाशिक यांनी प्रायोजित केला आहे पठाणी कि हिंदू माझ्या कोठडीकडे येऊन एकांतात अगदी राहावेना म्हणून मिर्झा खान अर्थात छोटा बारी म्हणाला बडे बाबू ये लडका नानी गोपाळ तुम्हारा सच्चा शिष्य है हा तुमचा खरा शिष्य त्याचे धाडस हिंदूस शोभत नाही एखाद्या पठाणाच्या मुलासारखा तो आहे मी म्हटले बडे जमादार तुम्ही चुकता तुमचे वडील पठाण होते मग तुमच्यासारखा जर तो पठाणाचा मुलगा असता तर आज स्वदेशासाठी इथे खितपत पडून बारीस कसपटा समान न लेखता तो तुमच्यासारखा बारीचे पाय चाटीत फिरत असता दिवसाला बारीने रात्र म्हटले की आपणही रात्र म्हणता तो हिंदू आहे म्हणूनच तो असा शूर आहे जमादार पठाण जातीतील बुद्धिमत्ता आणि शौर्य मीही वाखाणतो पण सगळेच पठाण शूर असते आणि सगळेच हिंदू शूर नसते तर तुमचे पठाणी वा मुसलमानी राज्य हिंदू कसे उलथून टाकू शकते संप चालला तेव्हा शेवटी हिंदुस्थान सरकारकडून आज्ञा आली की राजबंदीवानांची नवी व्यवस्था करण्यात यावी ती आज्ञा मोठ्या डामडौलाने सर्वांस एकत्र करून वाचून दाखवण्यात आली त्यात मुख्य गोष्टी ह्या होत्या एक राजबंदीवानातील जे अवधीचे बंदीवान आहेत त्यास हिंदुस्थानातील तुरुंगात धाडून देण्यात येऊन तिकडे रीतसर शिक्षेची सूट मिळत राहील दोन जे जन्मठेपीचे आहेत त्यांस चौदा वर्षेपर्यंत तुरुंगात ठेवण्यात येईल नंतर जर त्यांची वर्तवणूक ठीक राहील तर बाहेर हस्तश्रमाव्यतिरिक्त मोकळे सोडण्यात येईल तीन तुरुंगात चौदा वर्षेपर्यंत असताना त्यांना अन्न आणि कपडे वरच्या प्रतीचे देण्यात येऊन पाच वर्षे पुरी होताच स्वतः स्वयंपाक करून खाण्याची अनुमती देण्यात येईल व्ययासाठी महिन्याला काही रुपया बारा आणेपर्यंत पैसेही देण्यात येतील तिसऱ्या संपाचा शेवट वरील अटींवरून दिसून येईलच की संपातील काही मागण्या मान्य झालेल्या होत्या ही अगदी न फिरणारी व्यवस्था म्हणून दिल्लीहून लिहून आले होते तथापि अशा कितीतरी न फिरणाऱ्या व्यवस्था चळवळ करून राजबंदीवानांनी फिरवून घेतल्या होत्या तेव्हा आपल्या शक्तीत असलेल्या सामर्थ्यानुरूप हे मिळाले ते पदरात टाकून पुढे दुसरी संधी मिले तो प्रकरण मिटवावे असे ठरले आणि सर्वांनी संप मिटवून कामे सुरू केली लवकरच अवधीचे शिक्षकरी टर्म कन्व्हिक्ट्स हिंदुस्थानातील कारागृहात धाडण्यात येऊ लागले जाताना आम्हाकडून बचावून सांगण्यात आले की देशात अंदमानातील अपेष्टांची प्रसिद्धी सारखी करीत रहा आणि देशातून जेव्हा जेव्हा अंदमानास बंद्यांची चलाने येतील तेव्हा तेव्हा स्वराष्ट्राच्या बातम्या धाडीत चला ते राजबंदी हिंदुस्थानातील एकाच प्रांतात न पाठवता सर्व प्रांतात सरकारने विखरून ठेवल्यामुळे ही दोनही कामे करण्यास त्यांस अधिकच सोयीस्कर झाले आणि त्यांनी ती कामे शक्य तितकी उत्तम रीतीने बजावली अवधीचे शिक्षे करी जाताच जन्मठेपीचे असे आम्ही थोडेच जण उरलो दुसरा अवधीचा बंदीवान मागे राहिला होता त्यात बहुतेकांस आपले अन्न टोळ्या टोळ्यांनी आपणच शिजवून खाण्याची सोय करून देण्यात आल्याने निर्मळ अन्न मिळू लागले काही एकास छापखान्याचे ग्रंथालयाचे त्याचे वृत्त पुढे येईलच नकाशे काढण्याचे अशी कामे देण्यात येऊन महिना दहा पाच रुपये पण वेतन मिळू लागले पैशाची दुर्मिळता तर काय पण दुर्दश्यता म्हणजे पहायला मिळणेही कठीण ज्या कारागारात असे त्यात पाच रुपये ज्याच्या जवळ असतात तो लक्षाधीशाप्रमाणे समजला जाऊन अनेक जण त्याच्या सेवेत तत्पर होत यात काय आश्चर्य अशा रीतीने मागे उरलेल्या जन्मठेप्यांपैकी बऱ्याच जणांची कारागाराच्या मानाने सुलभ श्रम आणि बरे अन्न मिळाल्याने बरी व्यवस्था लागली परंतु हे सर्व जुळले तरी यक्कश्चित लाभातही आमची काही फारशी वर्णी लागली नाही आम्हास कोणतेही लेखी काम देण्यात आले नाही आम्हास कोणत्याही कारखान्याच्या देखरेखीवर नेमण्यात आले नाही आम्हास मिळालेले मुख्य समाधान म्हणजे इतकेच की आमच्या सहभोगी देशभक्तांना काहीतरी सवलत मिळाली आमच्या बंधूंस आणि आम्हास तेच दोरखंड वळण्याचे हस्तश्रमी काम करावे लागले पुढे नाशिकच्या कटाच्या खटल्यातील श्रीयुत वामनराव जोशी आणि माझे बंधू यांना इतर बंदिवानांप्रमाणे एकत्र स्वयंपाक करण्यास अनुमती मिळाली पण मला पूर्वीप्रमाणे एका चाळीत अलगपणे बंद ठेवण्यात आले अंदमानी राज्य कारभाराचे हे सूत्रच ठरले होते जे बारी अनेक वेळा बोलून दाखवी की अशांतीचे प्रमुख कारण म्हणजे सावरकर आहेत आणि त्यांच्यावर कठोर दृष्टी ठेवली पाहिजे सवलत अशी शक्यतो मिळू न दिली पाहिजे हे वर्ष एकोणीसशे चौदा होते राजबंदिवानांच्या अंदमानातील चळवळींचा आणि वृत्तांताचा पूर्वार्ध इथे संपतो पुढे मोठी मोठी स्थित्यंतरे हिंदुस्थानातील आणि जगातील राजकारणात घडत गेली त्यांच्या परिणामाचे आघात अंदमानातील या छोट्याशा वसाहतीसही बसत गेल्याने तिकडील वृत्तांताचेही स्वरूप बदलून गेले पूर्वार्धात मुख्यतः स्वतःच जगण्यास अत्यंत अवश्य अशी भूमिका उत्पन्न करून घेण्याकडे राजबंदिवानांची शक्ती व्यय केली परंतु उत्तरार्धात अंदमानच्या सार्वजनिक जीवनातही नवीन जोम उत्पन्न करण्याकडे त्यांचे लक्ष वेधलेले राहिले या ठळक परिवर्तनामुळे आमच्या या कारागारीय वृत्तांताचेही दोन भाग पडतात म्हणून त्याचा पूर्वार्ध इथेच संपवून पुढचा अधिक व्यापक स्वरूपाचा वृत्तांत उत्तरार्धाकरिता राखून ठेवू लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन गीता चारुचंद्र उपासनी सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर ध्वनिमुद्रण मल्हार प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे